मित्रांनो नमस्कार मी पांडुरंग वागतकर मित्रांनो तुम्ही लहानपणापासूनच ओळ शब्द असा ऐकलेला असेल मित्रांनो ओळ शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्येच ओळ नाही तर आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ओळीचा संबंध येत असतो मित्रांनो हे स्पष्टीकरण देण्याचा ह्या व्हिडिओ मागायचा उद्देश असा आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये राजे मोठमोठे राजे असायचे आणि त्यांच्याकडं पत्रव्यवहार व्हायचा म्हणजे खलिते पाठवायचे आणि त्या खलित्यामध्ये ओळी लिहिलेल्या लिहिलेल्या असायच्या त्या ओळी वाचण्यासाठी राजाकडे मोठे मोठे पंडित असायचे आणि ते ओळीचा अर्थ राजाला समजून सांगायचे मित्रांनो एवढं स्पष्टीकरण देण्याचा हाच उद्देश आहे ओळ या शब्दावर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे पुढेही जाऊन तुम्ही ओळ शब्द अनेक ठिकाणी वाचलेला असेल ऐकलेला असेल आणि रोज तुमच्या कानावर पडतच असेल तर मित्रांनो आपण ज्यावेळेस शाळेत शिकायला जात असतो लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की ओळ धरून वाचा आणि आपण प्रार्थनेच्या वेळेस जर उभा टाकलात तर ओळीत उभे टाका रांगेत उभे टाका तर ह्या ओळीचा असा आहे तर मित्रांनो ह्याच्या पलीकडेही ओळीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे म्हणजे ते शेतकऱ्यांच्या मनास मनामध्ये स्थान आहे आणि शेतकऱ्यात ओळ शब्द अनिवार्यच आहे मित्रांनो सांगण्याचा उद्देश की प्रत्येक पिकामध्ये शेतकरी ओळ घालत असतो वेगवेगळ्या पिकात वेगवेगळी ओळ घालत असतो जसं की सोयाबीनमध्ये तुरीची ओळ सोयाबीनमध्ये तुरीची ओळ आणि तूरचं असेल तर त्या तुरीमध्ये मक्क्याची ओळसुद्धा असू शकते मित्रांनो ज्वारीमध्ये सुद्धा तुरीची ओळ असू शकते म्हणजेच की एका पिकामध्ये दे गॅप देऊन म्हणजे काहीतरी बदल करून म्हणजे चार पाच तासानंतर किंवा आठ तासानंतर जनरली मोठी जर ओळ असेल तर आठ तासानंतर ओळ घालतात आणि ती ओळ ओळीमागील खूप कारणे आहेत मी ते तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि ओळीचं महत्त्व मी तुम्हाला सांगणारच आहे तर मित्रांनो शेत हे पहा तुम्ही आज तुम्हाला ओळीच्या ठिकाणीच हा व्हिडिओ दाखवत आहे तर ओळीचा मुख्य उद्देश आणि मुख्य कारणे खूप आहेत आणि मित्रांनो शास्त्रीय कारण ओळीचं असं आहे की ओळ घातल्यानंतर एक एकच पीक पी लगट पेरल्यानंतर त्यांच्यात ह्या पिकावरील त्या पिकावर म्हणजे रोग प्रसार होऊ नाही यासाठी आतमध्ये ओळ घातली जाते किंवा ह्या पिकावर जर असेल समजा इथे रोग असेल तर ह्या पिकातला रोग पुढं जाऊ नये म्हणून ह्यासाठी आंतरपिकामध्ये ओळ घातली जाते जेणेकरून हा रोग या पिकावरील रोग पुढच्या पिकावर जात नाही म्हणजे प्रसार नाही हो होत नाही यासाठी ओळ घातली जाते हा हे शास्त्रीय कारण झालं त्याचबरोबर आंतरपिक म्हणून ओळ घातली जाते त्याचा खूप महत्त्वाचा उपयोग होत असतो तर याच्या पलीकडेही जाऊन दुसरे कारण असं महत्त्वाचं आहे शेतकरी असं ठरवत असतात ओळ खूप महत्त्वाची आहे कारण कामाचं प्रमाण कामाचं प्रमाण ठरवण्यासाठी ओळ खूप महत्त्वाची असते आणि कामाचं प्रमाण जसं की म मजूर शेतामध्ये आल्यानंतर ते काम वाटून घेतात किंवा ह्या ओळीवर तुम्ही असं हे एक ओळकाम करा दोन ओळकाम करा हे प्रमाण ठरवण्यासाठीसुद्धा ओळीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे मित्रांनो जसं की आता कापूस असेल तर वेचण्यासाठी एक वळ दोन वेळ कामात मजुराचं प्रमाण मोजण्यासाठी कामाचं प्रमाण मोजण्यासाठीसुद्धा ओळ हे केली जाते म्हणजे पिकामध्ये घातली जाते मित्रांनो याच्या पुढेही जाऊन ओळीचा असा फायदा आहे जर समजा आपण एकच सोयाबीन पेरलं सोयाबीन जर आले नसेल तर त्या ठिकाणी जे ओळ घातलेली तूर आहे त्या तुरीपासूनसुद्धा आपल्याला उत्पन्न मिळू शकते म्हणजेच की एखाद्या वेळेस सोयाबीनच्या पेक्ष सोयाबीनला आवश्यक असलेला पाऊस जर आवश्यकपेक्षा जास्त पडला तर त्याच्यामुळे सोयाबीन गेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आप ते झीज भरून काढण्यासाठी जे आपण ओळ घातलेली आहे ते त्याच्यापासून उत्पन्न मिळत असते मित्रांनो ही आयुष्यात खूप महत्त्वाची ओळ आहे आणि मागलच्या काळामध्ये ए बी पी माझाने बी मधली ओळ हा स हे सदर चालवलं होतं तर ह्या सदरामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाचा व्यक्ती आहे किंवा महत्त्वाचे शब्द आहे त्यांना मधली ओळ असं सदर चालवलेलं होतं आणि मित्रांनो आज तुम्हाला मी ओळ हे दाखवणारच आहे ओळीचा अर्थ बऱ्याचशा लोकांना माहीत असेल किंवा त्याची कारणंही माहीत असतील पण हा माझा छोटासा प्रयत्न आवडला तर नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मित्रांनो